प्रोटो आणि दोन बेस, एक आपण नवीन घेतले ते. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कावडकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण लवली म्युझिकल ग्रुपकडून. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपल्याला आज कसला शो आहे. तर आपल्याला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या निमित्त डोंबिवली ईस्टला फडके रोडला आपल्याला स्टँडिंग वाजवायचा आपला प्रोग्राम आहे. तिथे आज सगळे ऑलमोस्ट सगळे गेलेत. ऍक्च्युली मी होतो बाहेर आणि आता सकाळचे वाजलेत 8 वाजलेत आणि मी आता 7:30 वाजता घरी पोचलो होतो. मी जरा बाहेर तिकडनं आलो घरी, कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट आता लवली हाऊसवर आलोय. पण इथे कोणीच नाही आहे, बघू शकता तुम्ही, कोणीच नाही आहे, सगळे गेलेत. तर आपली संपूर्ण टीम तिकडे ईस्टला फडके रोडला पोहोचली आहे आणि टेम्पो वगैरे सगळे गेले. तर तिकडे सेटअप पण लावला असेल बहुतेक, तर सेटअपवरनं लक्षात आलं तुम्हाला आता काहीतरी नवीन गोष्ट बघायला भेटणार आहे. म्हणजे आपले जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यात नवीन इन्स्ट्रुमेंट ॲड झालेत दोन. हां, दोन इन्स्ट्रुमेंट ॲड झालेत आणि कुठले दोन इन्स्ट्रुमेंट ॲड झाले तुम्हाला दाखवतो. आता सांगतोच तुम्हाला काय काय ॲड झाले. दोन बेस आपण नवीन घेतलेत, ते पण आता ते लावले असतील का नाही काय माहीत, बहुतेक तरी आज लावले असतील. आणि एक रोटो घेतला आपण, एक रोटो आणि दोन बेस, एक 18 आणि 20 बेस घेतला आणि एक 20 आणि 22 बेस घेतला आहे. तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतोच. आता तिकडे जाऊन टायमाला वाजवायला पण चालू केला असेल तर काय सांगू नाही शकत. आता मी इकडनं पहिला निघतो आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. बघूया आजचा ब्लॉग कसा होतो. जरा छोटाच ब्लॉग होईल पण तुम्ही अख्खा पूर्ण ब्लॉग बघा आणि आपलं वाजवणं कसं होतं ते पण बघा. चला सोबत राहा. चला तर निघालो आता. आता डायरेक्ट डोंबिवली ईस्टला जाऊनच भेटू फडके रोडला. तर फायनली आपण डोंबिवली ईस्टला फडके रोडला पोचलोय गणपती मंदिराच्या इथे. आणि एकदम तुम्ही बघाल ना, म्हणजे असं वातावरण एकदम भारी आहे. म्हणजे पब्लिक जमते आता, म्हणजे हाय आता पण पब्लिक खूप आहे पण अजून पण जमेल, म्हणजे क्राऊड खूप होणार आहे असं मला तर वाटतं. आता बघूया कसं काय ते. आणि इथे गाडी वगैरे लावली, पार्किंग केली आहे, कशी तरी जागा भेटली आहे. आणि सेटअप वगैरे पण लावून झाला आहे. ॲक्च्युली रोटो वगैरे पण मी लावला, त्यानंतर मी आता शूट घेतोय आणि आपला अख्खा सेटअप रेडी आहे. थोडंफार काहीतरी बाकी आहे ते करू आपण. आणि आपल्याला वाजवायला अजून 10-15 मिनिटं आहेत, त्याच्यानंतर आपल्याला वाजवायचं आहे. आणि हे बघा माऊली भेटला. आणि माऊली की तुम्हाला ड्रेसिंग कशी वाटली नक्की सांगा तुम्ही. बाई वन साईड दिसतं खूप छान दिसतं आज. थँक्यू. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. तुला पण सगळ्यांकडनं आमच्याकडनं. हां सगळ्यांकडून. चल जाऊया आता आतमध्ये. चल चल. आणि तुम्हाला बोललो दोन कॉन्सेप्ट नवीन घेतले, ते पण लावले, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आपला न्यू रोटो पण तुम्हाला दाखवतो. चला नवीन कॉन्सेप्ट वाजवणार आहे का.
सगळं करून झालं आणि आता आपण वाजवण्यासाठी रेडी झालो आहोत. आता वाजवतोय थोड्याच वेळा. ते कॉन्सर्ट वाजवतो का आज? चलो चलो, इथे सुद्धा आलाय माहोल, जमतोय पद्धतशीर मध्ये.
झालेलं आहे आपलं वाजून. आपण मोजून 4 ते 5 गाणी वाजवली आणि बंद केलं. पोलीस आले आणि बंद करायला सांगितलं, कारण की वाजवलं आणि एवढी गर्दी झाली त्यामुळे बंद केलं. आणि पुढे ढोल ताशा पथकवाले पण वाजवत आहे, मग त्यांना पण वाजवायला भेटायला पाहिजे. आपण पण बंद केलं. अरे ऑर्डर चालू आहे, ऑर्डर चालू आहे, चालू आहे, चालू आहे. हॅलो हॅलो हॅलो, काय चाललंय बघा. अरे चालू आहे, ऑर्डर चालू आहे, चालू आहे. पण आपली सगळी पोरं एवढी जोश मध्ये होती, पण कसं जास्त वाजवायला नाही भेटतं. वाजवायचं आपल्याला, हा वाजवायचंय, वाजवायचंय, हा परत वाजवायचंय. ए वाजवायचं वाजवायचं बोलतात. स्पॉट चेंज मला नाचायचंय. गुलाबी साडी काय भाई, लावायचं लावायचं, हे लावायचं परत लावायचं भाई, मचवायचं परत परत. जिंकला जागा जिंकू का चाल चाल लाव बघू चल काहीतरी. आता काय समजत नाही काय करायचंय. आता वाजवायला सांगितलंय पण पुढे वाजवायला सांगितलंय. असं सीन झालंय का भाई, वाजवायचं आहे महत्व आहे भाई मला, कारण मी वाजणार नाही. सकाळी कधी होते सांगितलं माझी सकाळी होत नाही माझी माहिती. बोल भाई, फुल सगळं ठरवलेलं हे वाजवू ते वाजू, पण भेटलं नाही वाजवायला. बघा नेक्स्ट टाइम, नाही तर आता थोडा आत्ताच सामान लावायचं बोलतात, परत स्पॉट चेंज करायचा आहे. भारी राजा फोटो माझा कॅड. आता परत सामान लावायचं का नाही? लावायचं भाई लावायचं. वाजवायचा वाजवायचा घराला कायम. आपली गुलाबी साडी, गुलाबी साडी घ्यायला, गुलाबी साडी, गुलाबी साडी. आता वाजवायचं गुलाबी साडी. पॅकअप वगैरे झालंय, याच्यात कॉन्सेट आहेत, याच्यात रोटो आहे आणि याच्यात पण कॉन्सेट आहे. आणि त्यांना पण आपल्याला केस बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे बनवायला टाकल्यात केस. फोटो नाही काढा, डायरेक्ट ब्लॉग ब्लॉग मध्ये. हा आपला ब्लॉग बघत बघशील तर डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून घे त्याच्यात ना. ओके आता याचं काय आज भाई वाजवायला भेटलं नाही तर मनासारखं एकदम हे झाले. वाजवायला दिला बद्दल आता फुल धान्यच झाले, कारण की आपल्याला स्पॉट दुसरा दिलाय वाजवायला. हा चल 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 ए चला, दुसरा नाही दिला, दुसरी आहे. दुसरी ऑर्डर आहे. चल आता जातो सामान घेऊन तिकडे आणि लगेच सेटअप करायला लागेल आपल्याला. डायरेक्ट सेटअप करतो आणि डायरेक्ट नंतर परत वाजवताना भेटतो तुम्हाला. काका बोल दे. सेटअप लावून घेतलेलं आहे आपण, पण इथे गर्दी एवढी आहे त्यामुळे आपण व्यवस्थित सेटअप लावून नाही घेतलाय नंतर. आणि आता परत आपल्याला एकदम धमाल करायची आहे. काय उत्साह आहे तुझा, वा साबास.
झालेला आहे आणि जाम वाजवला आपण, काय वाजवायला भेटलाच नाही म्हणजे इथे पण आपल्याला कामाला जास्त वाजवायला नाही भेटला, पण भेटला तेवढा जाम झाला, भेटला तेवढा जाम झाला काय समीर हा क्राऊड खाली होतो हळू, आता आलो आम्ही पण पॅकअप वगैरे करतो आणि सामान टेम्पो मध्ये ठेवायला जातो. आता हे राहुल नाश्ता करणार आहे, लॉग इन झाला आपला, वाजून वगैरे झाले एकदम कडक मध्ये. आता सामान पण लोड केलं आपण टेम्पो मध्ये आणि आता चाललोय घरी. शेड भडकल्या एवढं केवढं वाजवलं आपण, केवढं वाजवलं थोडं बरं वाजवलं, एकच तास वाजवलं पण मजा भरपूर आली. राऊडचा दाखवलाय ना, राऊडचा नाही बघा राऊड या मजा आली. हळूहळू दरारा करणार आहोत आपण, वर्षून वर्ष दिसतंय का रे एकदम. फोटो काढणं एक माझा हा विवो विवो विवोच्या समोर असेल हे ग्रुप ग्रुप आपण ग्रुप फोटो ग्रुप 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 बेलाचे
रे बाबा काशी आपली मजा मस्ती चालूच राहील. आता फोटो वगैरे काढतो आणि डायरेक्ट जातो घरी आणि हा ब्लॉग जास्त कानवत नाही. चला.